अनेक राजकीय नेते जे आहेत ते गणेश मंडळाच्या व्यासपीठावरूनच ते राजकारणात गेलेत, ते बरोबर आहे. पण माझ्या बाबतीत तुम्ही विचारलं तर मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि समाजसेवा हीच देशसेवा आहे. तर मला राजकारणात यायचं 1% पण इंटरेस्ट नाही. तर पण अनेक नेत्यांनी विचारलं, अनेक दिग्गज नेत्यांनी विचारलं, आपल्या राज्याच्या प्रमुखांनी विचारलं, की सगळ्यांना मी 1 पेजर ती क्लिअर केलं आहे की आय देर इज 0 इंटरेस्ट इन कमिंग इन टू पॉलिटिक्स. जेव्हा इन्क्लिनेशनच नाही, ते म्हणतात ना जिस गली में जाना नाही तो रस्ता क्यों चुने. अच्छा, वैसे उस गली में जाना ही नहीं है. तो डोर तुम्ही तो तिकडेच आहे, गलीचा दरवाजा तो करन्सी वन साइड माझी, तुम्ही जी दुसरी साइड आहे. व्हॉट एव्हर वर्क आय एम डुईंग विथ द इंडियन आर्मी. तुमचा जो सगळ्यात आता जी चर्चा सगळी सुरू आहे, तुमचा आणि सार्वजनिक गणेशोत्सव जे पुण्यातलं सगळ्यात महत्वाचा जो उत्सव आहे त्यात तुम्ही सगळीकडे लोकांना दिसता, तर तुमचं याकडे येण्याचा ओढा कस कधी निर्माण झाला आणि कसा निर्माण झाला? नाही, गणेश मंडळाचा कार्यकर्ता मी आता नाही, मी आधीपासून आहे. बरं. कारण आम्ही जेव्हा मॉडेल कॉलनीमध्ये राहायचो, मला आठवण आहे 99 साली 98-99 FC रोडला पोलीस ग्राउंडच्या इथे एक मंडळ असायचं, त्याचं नाव आहे उदय तरुण मंडळ. त्याचे अध्यक्ष तेव्हा श्रीकांत शिरोले होते. त्या मंडळात मी सभासद कार्यकर्ता म्हणून काम केलं अनेक वर्ष. मग नंतर मी अध्यक्ष उत्सव प्रमुख झालो त्या मंडळात. मग काय तांत्रिक लीगल रिझन्समुळे ती मंडळ 2017-18 ती बंद झाली. मग त्याच्यानंतर मी करावं काय असं पण प्रश्न आलं, तर मी काहीच केलं नाही. मला आठवण आहे विनोद माझ्यासोबत तेव्हा होता, विनोद सातव, तो पण जर कलाकारच आहे ना, फार पुणे टू जर्मनी इकडे तिकडे त्यांची ओळख खूप आहे. कलाकार आहेत, कलाकार आहेत ते पण कलाकार आहेत ते. आणि 18-19 जेव्हा ती मंडळ बंद झाली, तर बाहेर लोकांना समजलंच की हे मंडळ मधनं आता नाही आहेत, तर अनेक मंडळ माझ्याकडे अप्रोच झाले की तुम्ही आम्हाला जॉईन करा. बरं. तर आता याच्यातले कुठे जॉईन करायचे, मी आता बाकी मंडळांचं नाव घेणार नाही ज्यांनी अप्रोच केलं, कारण माझ्यासाठी सगळेच एकाच प्लॅटफॉर्मवर आहे. पण मग श्रीमंत भाऊसाहेब रंगारीचे जे पदाधिकारी आले, मी म्हणलं ह्या मंडळाला एक इतिहास पण आहे आणि एक वारसा पण आहे, आणि ही मंडळ थोडी काही गोष्टींमुळे साईडलाईन झाली होती, तर त्याला परत समाजात ती स्थान आणून द्यायचं म्हणून 2019 उत्सव प्रमुख म्हणून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं उत्सव प्रमुखची पद तुमच्या मी स्वीकार. बरोबर. ओके. पण त्यानंतर तुम्ही एकदम म्हणजे सगळीकडे दहीहंडी उत्सव असेल, गणेश उत्सव असेल, तुम्ही भरून राहिला सगळीकडे. आणि भाऊ रंगारीच्या लोकांचं असं वाटतं की तुम्ही जे म्हणजे पुनरुज्जीवन असं म्हणता, पण अनेकदा त्याचं लोक असं म्हणतात की पुनीत बाले यांनी हे मंडळ हायजॅक केलेलं आहे. हायजॅक कसं करणार हे बघा, कोणाला हायजॅक करत नाही पहिली गोष्ट. राहिला प्रश्न अनेक मंडळांना आम्ही आधार आहे, येस आधार आहे, कारण आज नाही ना, तुम्ही थोडी लोकांनी फ्लॅशबॅकमध्ये जावं. 90 साली पुण्याचं गणेश उत्सव म्हणजे माणिकचंद होता, कारण तुम्ही सगळीकडे माणिकचंदची जाहिरात बघायची. माझे फादर इन लॉ जे होते ते अनेक मंडळांना त्यांनी पण आधार दिली होती. ते कुठल्या मंडळाचे अध्यक्ष झाले नाही किंवा उत्सव प्रमुख झाले नाही, पण बिहाइंड द सीन त्यांनी भरपूर गणेश उत्सवाला, इस्पेशली पुण्याचा गणेश उत्सव, अनेक वर्ष त्यांनी पाठिंबा दिली होती. त्याच्यानंतर थोडा ते हे मग नाही झाला, त्यांच्यानंतर काही त्यांचे गोष्टींमुळे ते त्यांनी नाही केलं, पण ती वारसा पण चालवली परत 2018 आपण परत ऑक्सिरिज किंवा ह्या नावानी जे आहे आपण ब्रँडिंग द्यायला लागलो. आणि राहिला प्रश्न गणेश उत्सवात हायजॅक मी नाही म्हणणार, मंडळाला हायजॅक केली, पण कारण हायजॅक कोणच काय करू शकत नाही. कारण मी आजही म्हणतो की उत्सव प्रमुख किंवा मी विश्वस्त हे सगळे मंडळ कुठलेही, फक्त भाऊ रंगारी नाही, अनेक पुण्यात अनेक मंडळ, हे जे डेजिग्नेशन्स आहेत ना हे फक्त नावासाठी, पद व्यवस्थासाठी. शेवटी सगळे गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि एक कार्यकर्ता मी आधी काम केलं आहे. आणि अननेसेसरी कॉन्ट्रोवर्सीज जे होते
ती मिटवण्याचं काम मी केलंय, मी हायजॅक नाही केलंय. मला आजही आठवण आहे की ज्या टाइमला मी ह्या 19 ही लेटर स्वीकारलं त्याच्यानंतर पहिलं मी विनोद सातव सोबत कुठे गेलो तर मी केसरीवाडात गेलो. अच्छा. आणि तिकडे मुक्ता तिलक होते, शैलेशजी होते, त्यांच्यासोबत मी बसलो आणि भेटलो. आणि सगळ्यांनाच माहीत तेव्हा ती कॉन्ट्रोवर्सी होती, ती कॉन्ट्रोवर्सी कशी मिटवायची. आणि मान्य होतं त्यांना, रोहित पण होता, तर तिकडे मी त्यांना एकच सांगितली की ह्या विषयावर कधीच ही कॉन्ट्रोवर्सी इरप्ट होणार नाही आमच्या बाजूने. आमच्या जेव्हा मी आमचं म्हणतो मी भाऊ रंगारीच्या वतीने बोलणार, तर म्हणलं तुमच्याकडनं पण मला ती अपेक्षा आहे. आणि दोघं आम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर येऊन आम्ही ते मान्य केलं की कारण ते गव्हर्नमेंटच्या पण रेकॉर्डमध्ये की सार्वजनिक गणेश उत्सवची सुरुवात ही श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी केली आहे, ही गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डवर. आणि स्वतः ताई आणि शैलेशजी, आज पण तुम्ही शैलेशजी ताई नाही येत आपल्यात, पण शैलेशजींना तुम्ही आज पण विचारा, कधी पण तुम्ही भेटले असतील तर त्यांनी पण मान्य केलं की जेव्हा भाऊसाहेब आणि लोकमान्य मित्र होते तर आपण कशाला भांडतोय. अच्छा. या मुद्द्यावर ते एकत्र होते लोकमान्यांच्या लोकमान्य तिलकांच्या केसरीमध्ये त्यांनी उल्लेख केली आहे, तर आपण कशाला भांडतोय. रोहित स्वतः मान्य आणि ती कॉन्ट्रोवर्सी मिटवायचं. आणि पुण्याचा गणेश उत्सव आहे 130 वर्षाची अधिक परंपरा अशी आम्ही हे सगळे ती कॉन्ट्रोवर्सी मिटवलं. आणि मला आठवत नाही की आपण एक चित्रग्रंथ पुस्तक बनवला होता आणि त्याचे आपण प्रकाशन ह्या गणेश उत्सवात करणार होतो. तर मी ताईंना म्हणलं तुम्हाला ह्या कार्यक्रमाला यायचं आहे, तेव्हा ताई महापूर होते. तर ताई म्हणले की मी सांगते, म्हणजे तेव्हा पण ते फुल्ली कन्व्हिन्स नव्हते माझ्याशी. ते म्हणे मला ते चित्रग्रंथ कॉपी पाठव. बरं, मी ते पाठवले. त्या चित्रग्रंथमध्ये तुम्ही बघा जे पान आहे त्याच्यात आपण अधिक संपादक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी हे लिहिलं आणि अधिक प्रसारक लोकमान्य बालगंधर्व तिलक असं ते छापलंय आपण एकत्रच. ताईंनी ते पाहिलं, त्यांनी सांगितलं आवडलं मला पुस्तक, तू गॅरंटी दिली म्हणून मी त्या कार्यक्रमाला. हे 3 तारखेला कार्यक्रम होता, 3 संध्याकाळी MH बिट्टा यांच्या हस्ते ते प्रकाशन होणार होती. आणि 3 त्यांनी मला सकाळी फोन केला की मी कार्यक्रमाला येते. आणि तसे ते येऊन त्यांनी पण तिकडे जे पण सांगायचं त्यांनी स्पीचमध्ये सांगितलं. अशी ती कॉन्ट्रोवर्सी संपवली. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली अशी ती या प्रश्नानंतर कॉन्ट्रोवर्सी सुरू झालेली होती. काहींचं म्हणणं होतं की भाऊसाहेब रंगारी यांनी सुरुवात केलेली आहे आणि अनेकांचं आत्तापर्यंत सगळं म्हणणं होतं की लोकमान्य टिळकच आहे त्याच्यामध्ये, तर तो त्या प्रकारचा वाद होता. आणि पुनीतजी यांच्या म्हणण्यानुसार तो वाद आता त्या अर्थानं वादच नाही. अच्छा. अनेक हे बघा कसं आहे, कधी काही चांगल्या गोष्टी घडत आहेत तर आपल्याकडे भारतात चांगले हितचिंतक पण असतात ज्याच्यात वाद नाही, पण ते आगे तेल ओतण्याचं काम करत ते त्या टाईमला झाली होती, ज्याच्यामुळे मंडळ पण साईडला झाली. जे झालं हे मी हे पण सांगतो की त्या टाईमला जे मंडळाचे जे ट्रस्टी किंवा पदाधिकारी होते त्यांची पण वागणूक चुकली. अच्छा. हां, त्यांनी जे गोष्टी नाही करायला पाहिजे त्यांनी केली तेव्हा. पण परत मी तेच सांगतो की ते विषय जुना आहे, ते आता काढत नाही, वाद मिटलाय. आणि आता अनेक वर्ष त्याच्यानंतर गणेश उत्सव सुरू आहे, व्यवस्थित चालू आहे आणि आनंदाने चालू आहे. अनेकांना असं वाटतं की तुम्ही हे जे गणेश उत्सव मंडळाकडे आलेला आहात, तुम्ही उत्सव प्रमुख झालेला आहात, तुमचे सगळे फ्लेक्स फलक लागतायत, हे तुम्ही तुम्हाला राजकारणात पुढे यायचं आहे त्यासाठी सगळं तुमचं सुरू आहे. नाही, हे तर एक गोष्ट जी अनेक राजकीय नेते जे आहेत ते गणेश मंडळाच्या व्यासपीठावरूनच ते राजकारणात गेलेत, ते बरोबर आहे. पण माझ्या बाबतीत तुम्ही विचारलं तर मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि समाजसेवा हीच देशसेवा आहे, तर मला राजकारणात यायचं 1% पण इंटरेस्ट नाही. आणि मी हे जेवढे लोकांनी विचारलं मला आता, पण अनेक नेत्यांनी विचारलं, अनेक दिग्गज नेत्यांनी विचारलं, आपल्या राज्याच्या प्रमुखांनी विचारलं, हे सगळ्यांना मी 1 ती क्लिअर केलं आहे की आय देर इज 0 इंटरेस्ट इन कमिंग इन टू पॉलिटिक्स. पण तुमचा इंटरेस्ट कमी असेल, पण तुम्हाला ऑफर पण आले असतील ना?
नाही ऑफर तर काही येतच राहतात. ऑफर काय ऑफर की कुठलंही ऑफर कधी पण येऊ शकतो. कोणी येऊ शकतो. हां समजा असं म्हटलंच नाही जरा पुणे जी तुम्ही या तर पुढे मागे काही विचार करण्याचा शक्यता आहे. झिरो. कारण जेव्हा इन्क्लिनेशनच नाही ते म्हणतात ना जिस गली में जाने नाही तो रस्ता क्यों चुने. अच्छा वैसे उस गली में जाना ही नाही आहे. तर डोर तुम्ही तो ती गत्या दरवाजा तो कारण सी वन साईड माझी तुम्ही जी दुसरी साईड आहे व्हॉट एव्हर वर्क आय एम डुईंग विथ द इंडियन आर्मी विथ अदर एजन्सीज टुवर्ड्स नॅशनल सिक्युरिटी आय हॅव साइन्ड अ सिक्रेट सर्व्हिस ऍक्ट. एक जे सिक्रेट सर्व्हिस ऍक्टचा करार आहे ती सही केली. त्याच्यात काय कंडिशन्स असतात कारण जे लेवलचे आम्ही काम करतो ज्याच्यात इन्फॉर्मेशन असते ही आय कॅनॉट यूज दॅट फॉर माय पर्सनल बेनिफिट ऑर विच पीपल डू यूज वेन दे कम इन टू पॉलिटिक्स. तर आणि आय थिंक माझ्यासाठी देशसेवा ही सर्वात मोठी आहे जी मी करतो आहे आर्मीसोबत आणि मी त्याच्यातच खुश आहे आणि मी ते करत राहील.